राष्ट्रवादी शरद पवार गटाची दुसरी यादी जाहीर. दुसऱ्या यादीतही सातारच्या उमेदवारीबाबत सस्पेन्स कायम. साताऱ्यातील राष्ट्रवादीच्या उमेदवारीबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता. राष्ट्रवादी शरद पवार गटाची दुसऱ्या उमेदवारांची यादी जाहीर झाली असून यामध्ये शरद पवार गटाकडून बीडमधून बजरंग सोनावणे तर भिवंडीमधून बाळ्यामामा म्हात्रे यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. मात्र गेल्या अनेक दिवसापासून सातारच्या जागेबद्दल उत्सुकता लागली असताना देखील राष्ट्रवादी शरद पवार गटाने सातारच्या जागेबद्दल सस्पेन्स कायम ठेवला आहे. येथे अद्याप कोणत्याही उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात आले नाही. सातारची उमेदवारी कोणाला मिळणार याबद्दल आता उत्सुकता लागून राहिली आहे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला सातारा मतदारसंघ आला असल्याने सातारा लोकसभा मतदारसंघात कोणाची उमेदवारी जाहीर होणार यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. मात्र जाहीर करण्यात आलेल्या दुसऱ्या यादीतही सातारकरांची निराशा राष्ट्रवादी शरद पवार गटाने केली असून सातारच्या उमेदवाराचं नाव जाहीर न करण्यात आल्याने पुन्हा एकदा सातारच्या उमेदवारीबद्दल सस्पेन्स कायमच राहिला आहे. सातारच्या जागेसाठी विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे, कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, श्रीनिवास पाटील यांचे सुपुत्र सारंग पाटील, पाटणचे सत्यजित पाटणकर यांची नावे चर्चेत आहेत. तर श्रीनिवास पाटील यांनी आरोग्याच्या कारणास्तव सातारा लोकसभेच्या निवडणुकीत माघार घेतली आहे. त्यामुळे आगामी काळात 5 इच्छुकांच्यापैकी कोणत्या उमेदवाराच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडणार आहे याकडे आता पुन्हा एकदा लक्ष लागले आहे. SP ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट, कराड.